अहो पण मी काय म्हणते ते तरी ऐका. अहो पण अहो तुम्ही अचानक कशाला तुमचा डिसिजन चेंज केलात? हो मला कळतंय, पण कालपर्यंत तुम्हाला हे हॉटेल विकत घ्यायचं होतं आणि अचानक आज काय झालंय? काय अहो हे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल ना की हॉटेलच्या जागेचा काही प्रॉब्लेम आहे, तर मी तुम्हाला खात्री पटवून देते तसं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हो माझ्याकडे सगळी कागदपत्र आहेत, हवं तर मी तुम्हाला हो तुम्ही स्वतः चेक करून घ्या. अहो पण माझा बरं ठीक आहे, ओके थँक्यू. कोठारी साहेबांचा फोन होता. काय म्हणत? त्यांनी हॉटेल विकत न घेण्याचा निर्णय घेतलाय, तेच कळवायला फोन केला होता. कॉंग्रॅच्युलेशन, तुला हवं होतं तसंच घडलंय. चांगलंच आहे की मग. तुला कळत कसं नाहीये रे, इतक्या इझिली कसं रिॲक्ट करू शकतोस तू? जरा खोलवर जाऊन विचार कर. विचार काय, कोणाला म्हणते मी हे सगळं? जेव्हा करत होतास तेव्हाही मागचा पुढचा विचार केला नाहीस आणि आताही करत नाहीयेस. का म्हणतो मग तुम्ही? काय चुकीचं बोलतेय मी? आणि हे बघ, तुला जे वाटतंय ना तसं अजिबात घडणार नाही, घडू शकतही नाही, हे लक्षात ठेव. आणि हसतोस काय, गंमत वाटते का तुला हे सगळी? अहो गंमतच आहे. असं बघा, देवाने एवढं सुंदर आयुष्य दिलंय, ते असं ताणलेला चेहरा घेऊन असं सिरियस राहून जगण्यासाठी दिले का? अजिबात नाही. काय माणसं कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहायला शिकलं पाहिजे. अडीअडचणी, चढ उतार, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, कोणाला चुकली नाहीत ती. हा तुमच्या चेहऱ्यावर हसू असेल, मनात आनंद असेल, तर ती सहज पार होतात आणि तरच जगण्याला अर्थ येऊ. नाही तर काय, म्हणजे असून नसलं जर काही असं आयुष्य मिळमिळीत गिळगिळीत एका सरळ रेषेवर न चालणार असं चाकूरीबद्ध असत. आणि सर्वात विशेष गंमत तुम्हाला सांगू आहे, याच्यातले एक अक्षर सुद्धा मी बोलत नाही, हे असं हे सगळं आमची मम्मी म्हणते. असं जीवावर बेतणारी गंमत नकोय मला माझ्या आयुष्यात. फोन वापरा की माझ्याकडे फोन आहे सगळंच. फोन लावतो आईला, ही सिस्टीम कधी बसली सुरू झाली. समोरच्या जी रिंगटोन मला इथंच ऐकायला येते. हॅलो हा बाबा, कुठं आहेस? माग माग कुठं? माग तुझ्या माग. हा बाबा कुठं आहेस तू? माग. अरे इकडं माग, इकडं. तू इथं कधी आलास? कवा दग उडकाय लागली तुला? ते जाऊ दे, तू इतक्या रात्री इथं काय करतोय आणि अशी टक्काय मारते तुय? जाऊ येस ना घरचा, मग सरळ दारापाशी येऊन बेल मार की. अरे भावा, सगळ्यांच्या समोर बोलण्यासारखं नव्हतं म्हणून तर आलोय ना इथं. बोल की मग. अरे आता ते हॉटेल विकत घेणारे कस्टमर ते घेणार नाही म्हणते, म्हणल्यावर आता हॉटेल विकायचं नाही हे फिक्स नव्ह. अरे संत्या, व्यवहार आज झाला नाही म्हणून उद्या पण होणार नाही असं कुठं? आणि अपूर्व एक पार्टी आणून थांबतील असं वाटतंय तुला? म्हणजे
म्हणजे आज अपूर्वनी एक पार्टी आणली, तिला हॉटेल आवडलं नाही, अपूर्व ते दुसरी पार्टी आणतील, त्या पार्टीला हॉटेल आवडल, मग व्यवहार फिक्स झालं जमाय. अपूर्व मॅडमने पण मानलं पाहिजे भावा, लई हुशार आहे अपूर्व मॅडम. आता बघ की हॉटेलसाठी लक्ष लगीच पार्टी घेऊन आल्यात विकायला म्हणून. आता काय करायचं भावा? काहीतरी जुगड करायला पाहिजे सध्या. अरे अपूर्वांना पण लई टेन्शन यायला लागले, मला ते बघवत नाही. संत्या तुला सांगतो, आपल्याला 8-1 दिवसाची मुदत तरी मिळाली का नाही, आपण तेवढ्यातल्या तेवढ्यात नक्की काहीतरी करू. पहा फक्त या 8 दिवसांमध्ये दुसरी कोणी पार्टी हॉटेल बघायला नाही आली पाहिजे. 8 दिवस अरे उठला काय लवकर, खाली ये. हा पोरगा एक 10 आवाज दिला तरी उठायचा नाही. भाऊजी थांबा की, तुमच्याशी बोलायचं होतं थोडं. वहिनी जाऊ दे की, झालं ते झालं. आता भाऊजी ऐका की, हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बघा. आहो मी नाही काही सांगितलं भाऊसाहेबांना, खरंच. आहो गेले कित्येक दिवसात भाऊसाहेबांना भेटले सुद्धा नाहीये, ते काल पण नव्हते आले बँकेत. मग तुमच्या अडचणीबद्दल मी त्यांना सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे? वहिनी आहो मी तुमच्याकडे असं काही स्पष्टीकरण वगैरे मागितलं का तेव्हा? मला गरजच वाटत नाही तिची, आणि मला अपेक्षा पण नाही. मग तुम्ही असं मला का सगळं स्पष्ट करून सांगताय? अहो झालं ते झालं, विसरून राहता, मी पण विसरून गेलोय. विसरून जाणं आणि आपली बाजू पटवून देणं यात फरक आहे. बर मग आता तुम्ही असं समजा की मला तुमची बाजू पटली. समजा म्हणजे तुमचा विश्वास मात्र नाहीये माझ्यावर. भाऊजी मी खरंच सांगालोय, मी भाऊसाहेबांना काय बी नाही सांगितलंय. अहो मी का सांगेन तुमच्या अडचणीबद्दल भाऊसाहेबांना? वहिनी आता मी एवढं म्हणतोय ना, जाऊ दे म्हणून जाऊ दे तर जाऊ दे की. आणि कालच्या गोष्टी आज परत कशाला आपण सारखे सारखे उकरून काढायचे? तो बघा जास्त विचार करू नका, झालं गेलं सगळं गंगेला मेलं असं म्हणून सोडून द्या. जेवढ्या वेळ तुम्ही असं मनात धरून ठेवाल का नाही, तेवढाच तुम्हाला पण त्रास होईल. वहिनी तुम्ही तू पण ये, तुला बी असंच वाटत ना की मीच सगळं केलंय म्हणून. पण मी खरंच सांगालोय, मी काय बी केलं नाही. मी का भाऊसाहेबांना सांगेन? उलट मी हाच विचार करते की भाऊजीने या अडचणीतून कसं बाहेर काढता येईल. आणि तुम्ही वहिनी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्या जाऊ बहीण असून बहीणच जास्त आहात. विजयने तुमच्याकडून कर्जासाठी विचारणा केली आणि म्हणून मोठे काका तिथे हॉटेलवर आले असं मला अजिबात वाटत नाही. मुळात विजय बँकेकडून कर्ज घ्यायचा विचार करतोय हेच माझ्यासाठी नवीन आहे. हेच मला आता तुमच्याकडून कळतंय आणि एवढंच कारण पुरेसं आहे तुमच्यावर विश्वास ठेवायला. बाकी वरवर दिसायला काही दिसू दे, पण माझा माझ्या बहीण नाही माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे. थँक्यू. हे काय आता पूर आणू नका बरं इथे. हे बरं चाललंय तुमचं, तुमच्या दोघींनी मिळून असं मला एकट्याला बाजूला कसं होतोय, याला काय अर्थ आहे? अहो आता अपुरा जे काय बोलले ना मला पण तेच बोलायचं होतं. आता त्यांच्या इतकी शब्दांची बारीक जुळणी मला करता येत नाही एवढंच. बर आता सगळा विषय संपला असेल ते हे असं ग्रुप कशाला करायचा? नाही नाही तुम्ही ऍडमिन कोणी सांगा, ऍड करायला सांगतो मी त्याला. भाऊजी थँक्यू. थँक्स भाऊजी. सॉरी माझ्या काय गं भाजले माझ्या माझ्या खोलीतला जरा तू फर्स्ट एडचा बॉक्स फ्री मान देते जा तू बॉक्स. एक मिनिट काय झालेलं आहे, एक मिनिट इकडे. Oh
ओरडू नका गप गप. एक तर मध्ये 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 यायचं थांबणार की असं पण चालायचं देखील लवकर आले आले एक मिनिट लहान पोराच्या वर करायचं लक्ष द्यायचं नाही मी सांगितलं का नाही सॉरी थांब थांब बरं वाटत लवकर आता लवकर मी एक गाडी घेऊन दुकानात घुसोय उतर तुझी उतर उतर ये ये आपलं गाई सगळीकडे बोल बाबा एवढं गाई नका फोन भरून बोलून घेतलीस अरे कसली आयडिया सुचल्या म्हणून सांगू तुला आयडिया सुचली ना हा अरे फोनवर तुझा आवाज ऐकून मला वाटलं दुकानात टाळ घालायला आला का कोणतरी अरे काय बाईक ताणू चालू तुला माहिती होय आधी सांगाल का तू फोनवर फोनवर सांगितल्यावर सरप्राईज कसलं ते हा ते आहे म्हणा ते जाऊ दे तू कशाला बोलू ते सांग भावा तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ते तुला चार आठ दिवस पाहिजे होत ना म्हणजे हॉटेलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी काहीतरी विचार करता येईल म्हणून मिळाली मुदत पण चार आठ दिवसाची नाही किमान दोन दिवसाची तरी मिळेल बघ दोन दिवस हा बरं दोन दिवस पण कसे काय अरे ती एक स्पर्धा आहे ते ऑल महाराष्ट्रात स्पर्धा होणार आहे मी केबडीच्या नावाने फॉर्म भरून टाकला आणि शेफ म्हणून अपूर्वा मॅडमचं नाव बी घातलंय त्यात काय सांगत्या अरे काय स्पर्धा काय होणार त्यात काहीच माहित नाही अरे ते कसं आहे ते एक शेफ स्पर्धा आहे आणि ते लई मोठे एक शेफ आहेत ते कने प्रत्येकाच्या हॉटेलमध्ये जाऊन ते डिश खाऊन बघणार आहेत आणि मग निकाल सांगणार आहेत शेवटचा दिवस होता म्हणून फॉर्म भरून टाकला एकदम पण अपूर्वांचं काय भरोसा नाही लागा नकोच म्हणले मग अरे किती उत्साहानं मी हे पॉम्पलेट घेऊन आलतो आणि फॉर्म बी भरलाय संचव अपूर्वा थांबणार ही स्पर्धा संपेस्तो पर्यंत अपूर्वा हॉटेल विकणार नाही लिहून घे माझ्याकडनं ते कसं काय कसं काय म्हणजे अरे विष्णू मनोहर येणार आहेत स्वतः विष्णू मनोहर कोण आहे ते अरे ले मोठे शेफ आहेत अरे यांच्या नावावर ले वर्ल्ड रेकॉर्ड आहेत जगातला सर्वात लांबीचा पराठा यांनी बनवलाय नॉन स्टॉप न झोपता 53 तास स्वयंपाक केल्याचा जागतिक विक्रम आहे यांचा काय सांगतोयस अरे अपूर्वांचे आयडल आहेत तुला नाव आधी सांगेल काय जाणवत मला माहित नव्हतं टीव्हीला बी दिसतात ना अरे टीव्हीवर दिसतात पुस्तकं लिहित काय नाही करत अरे फॉरेनला जाऊन शिकत हे माहिती होय तुला बावा एक नंबर काम केलेस तू एकच नंबर दोन दिवस काही ना आपल्याला मिळाली चल घेऊन करला अहो मॅम मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते पण बर पण मी काय म्हणते तुम्ही एकदा या इकडे हॉटेल बघा आय नो यू विल डेफिनेटली लाईक इट नाही नाही तसं नाही म्हणायचंय मला पण मला माहिती आहे तुम्हाला ते हॉटेल खूप आवडेल पैशांचं काय ते आपण तुम्ही इथे आलात ना तर आपण बघू चालेल नाही नाही काही प्रॉब्लेम नाही मॅम आय नो हो मॅम मला माहिती आहे मग कधी येत आहे कोल्हापुरात बरं ठीक आहे मी तुम्हाला माझा ऍड्रेस सेंड करते कोल्हापुरात आलात ना की नक्की या बर हो मी स्वतः तुम्हाला पिक करायला येईन डोंट वरी हो हो ठेवते गुड डे मॅम बाय काय ग पूर्वा एवढा आग्रह करून कोणत्या मॅडमांची बोलायलास अग ते हॉटेलच्या पब्लिसिटीचा विषय काय हा मग एक नंबर हा करायलाच पाहिजे की पब्लिसिटी तुला माहितीये लोक कसली दाब आयडिया करतात माहितीये पेपर सोड टीव्ही सोड अगं सोशल मीडियावर पण ऍड करतात बघ
आपलं हॉटेल पण ना चांगलं चालण्यासाठी आपल्याला पण काहीतरी बाप आयडिया करायला पाहिजे, है ना? तुझ्या डोक्यात काय आयडिया काय? नाही आपण काय करू माहिती का, सगळ्यांनी मिळून चर्चा करूयात की हॉटेलची ऍड कशी करायची, काय म्हणतेस? मग मी तू आता जी काही पब्लिसिटी करायची आहे ना ती हॉटेल विकण्यासाठी करायची आहे. आपल्याला नाही चालवता येणार हॉटेल, डाऊनफॉल चालू आहे असं समजूया. अगं अपूर्वा असं काय बोलायलायस तू एवढ्या टोकाचा निर्णय कशासाठी? आपण काहीतरी मार्ग काढूयात, पण हे असं हॉटेल विकायच्या मार्गावर वगैरे करायची. मी तू केलेल्या ग्रामर मिस्टेक्स आपल्याला करेक्ट करायचे, तेच करते मी. चल आता जास्त उशीर व्हायला नको, वेळ खूप महत्वाची असते. कारण कसं आहे ना, वेळेत सगळं आवरलं ना तरच सगळं नीट सावरेल. मी जाऊन येतो सर. वहिनी वहिनी मी निघालो. थँक्यू थँक्यू. एक गोष्ट क्लिअर करायची होतीच मला. मी मगाशी जे काही केलं ते तुमच्यासाठी विशेष म्हणून काहीच केलं नाही. रस्त्यावरच्या एखाद्या अनोळखी माणसाला काही झालं असतं तरी मी हेच वागलो असतो, स्वभाव आहे माझा. त्यामुळं आभार माना तुम्ही, पण गुरडून जाऊन सुतावरनं स्वर्ग गाठू नका एवढंच. नाही नाही, मी अजिबात सुतावरनं स्वर्ग गाठत नाहीये. मी सुद्धा असंच समजते की मला कोणीतरी तिराईत माणसाने मदत केली. कारण कसं आहे ना, मी ज्या विठ्ठल चव्हाणांना ओळखते ना ते कुठेतरी हरवलेत. आणि मी तुम्हाला ओळखतच नाही, तरी पण थँक्यू. तुम्ही आज सकाळी माझ्यासाठी जे काही केलं ना त्याबद्दल खूप खूप आभार. एक मिनिट. तुमची क्रीम नीट जपून योग्य ठिकाणी ठेवा, इकडे तिकडे पडेल आणि हरवून जाईल. तसंही तुम्हाला महत्वाच्या गोष्टी हरवायची सवय, आजही लक्षात आहे माझ्या. अपूर्वा ही स्पर्धा आपण जिंकलो तर त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. खरंच माझं ऐकत तुम्ही आला नाही म्हणू नका. ओ कधी न ते संतने एवढी भारी आयडिया सांगितली, त्या विष्णूजींना तुमच्या हातची चव नक्की आवडणार आहे बघा तुम्ही. विजय या स्पर्धेत भाग घ्यायला मलाही आवडेल, आणि विष्णूजी सारखे मोठे नावाजलेले शेफ आपल्या हॉटेलला भेट देणार आहे ही पण चांगलीच गोष्ट आहे. पण समजा आपण ही स्पर्धा जिंकलीच आणि आपल्याला बक्षीसही मिळालं, तुला नक्की खात्री आहे का की या बक्षिसाने आपलं कर्ज फिटेल? नाही माहित ना, म्हणून मला सध्या ही स्पर्धा नको अशी वाटते. म्हणजे मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होणार आहे. बघा अपूर्वा ही संधी सोन्यासारखी आहे, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. हा मला विचाराल माझं तर मला खात्री आपण जिंकणार आहोत म्हणून. त्या विष्णूजींना तुमच्या हातची चव नक्की आवडते का नाही बघाच तुम्ही. एकूण सगळी परिस्थिती बघता मला आत्ता ते योग्य वाटत नाही. हो अपूर्वा हो अन्नाचा पाडा नका आता असं वाचू. हे बघा आपण स्पर्धा जिंकलो तर बक्षीस तर मिळणार आहेच, पण शिवाय अख्ख्या कोल्हापुरात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात. बरं का, अख्ख्या महाराष्ट्रात तुमचं नाव होणार आहे शेफ अपूर्वा. का करतोय से का करतोय म्हणजे? सध्याची परिस्थिती काय तुला कळत नाहीये का अजिबात? तुला समजत कसं नाहीये? आपल्याकडे जास्त दिवस नाहीये. आणि तुला काय वाटतंय, तू जसं सांगतोयस तसं घडलं तर मी माझा निर्णय बदलीन? हा मला खात्री आहे तुम्ही तुमचा निर्णय बदला. तुम्हाला पण तसं वाटतच की तुमची पण इच्छा आहेच. खात्री असणं चांगलंय, पण कधी कधी नुसत्या शक्यतांवर आपण डिसिजन घेऊ शकत नाही. आणि तूच म्हणालास ना की ही एक स्पर्धा आहे,
मग प्रत्येक स्पर्धा आपलं भविष्य बदलतेच असं नाही. हो ऐका 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 ऐका, भविष्य नाही वर्तमान तर बदलेल का नाही. आणि ते स्पर्धा वगैरे सगळं बाकी जाऊ दे. हॉटेल विकत घ्यायला अजून कुठली पार्टी तयार कुठे झाली तवा? हा हे बघ विजय, मला आता अजून रिस्क घ्यायची नाहीये. कोठारी साहेबांनी हॉटेल विकत घ्यायला नकार दिला असला तरी मी माझे प्रयत्न सोडणार नाही. एक नकार मिळाला म्हणून अख्खं जग संपलं असं नाहीये. हे बघा, जग संपू दे नाही तर न संपू दे, मी माझे पूर्ण प्रयत्न करणार. मला हॉटेल वाचवायचे कुठल्या पण परिस्थितीत आणि मी ते वाचवणार. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.